नमस्कार, सर्व मैत्रिणींचे स्वागत करते. आज मी तुम्हाला घागरावरील ब्लाऊज कसा शिवायचा, आता याच्यावरती तर वर्क आहे आणि हा वेल्वेटचा ब्लाऊज आहे आणि याच्यावरती जे वर्क केलेलं आहे, जे 40 छातीच्या महिलेसाठी हा ब्लाऊज शिवता येईल आणि आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे 32 छातीचा. तर मग आता हे कसं कटिंग केलं पाहिजे, कशी मार्किंग केली पाहिजे, कसा शिवला पाहिजे, याची सविस्तर माहिती मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ दोन पार्टमध्ये मी दाखवणार आहे. आता आपण याची पेपर कटिंग करूया. आता याची मापं बघा, प्रिन्सेस आहे, पूर्ण उंची 13.5 आहे. आता गळा उंचीनुसार आपण ब्लाऊजची मापं टाकली जाते हे तुम्हाला तर माहिती आहे. तर या ठिकाणी बघा, ब्लाऊजची उंची तर 6.5 ते 7 आहे पुढील गळ्याची. गळा चांगला पसरट आहे. तर या ठिकाणी गळा पुढील हा म्हणजे पानगळा आहे. तर 6.5-7 असेल तरी काही हरकत नाही आहे. तर आपण नेहमी गळा उंची 6 घेतो. आता मागील गळा उंची बघा, गळा तर किती पसरट आहे आणि मागील गळा उंची 10 आहे. तर आपण खालीपासून जर पकडलं तर हा 10-11 ते 12 पर्यंत गळा उंची जाते खालच्या डिझाईनला पकडलं तर. आणि आपल्या ब्लाऊजची उंची 13.5 आहे. तर त्यानुसार आपल्याला हा ब्लाऊज कसा शिवला पाहिजे, कशी मार्किंग केली पाहिजे, याची सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाईल. जे कोणी नवीन आहेत, सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर या ठिकाणी बघा, मी आता पूर्ण उंची घेतली. तर या ठिकाणी आपल्याला शिवून 13.5 यायला पाहिजे. गळा उंची बघा 10 आहे. तर यानुसार आता आपण गळा उंची बघितली, त्यानुसार आता पेपर कटिंग करून घेऊया. तर मागील उंचीमध्ये आपण 1/2 इंच जास्त घेतो, म्हणजे आपण या ठिकाणी बघा 14 घेतलेले आहे पूर्ण उंची मागील भागाची शोल्डर. तर गळा उंची 10 आहे, त्यामुळे मी शोल्डर या ठिकाणी 5 घेतलेली आहे. तरी पण मला असं वाटतं की आपण थोडीशी 1/2 इंच जास्त घेऊ, शिवताना आपण ते 1/2 इंच कमी करूया. आता मोंढा उंची, जर शोल्डर तुम्ही 5 घेतली तर मोंढा उंची 5.5 घ्यायची. आता या ठिकाणी मी 5.5 घेतली, तर मोंढा उंची या ठिकाणी 6.5 घेते. पण तुम्ही या ठिकाणी मोंढा उंची, गळा उंची 10 आहे मागील, तर आपल्याला काय करायचं आहे तर थोडंसं खाली घेतो. आता छातीचा 4th भाग 32 छातीचा ब्लाऊज आहे. तर 8 घेतले आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. जेवढी घडी घेतलेली आहे तेवढीच कमर घेरसुद्धा घेतला आणि साईडला लाईन मारून घ्यायची. आता हे आपलं नेहमीप्रमाणे झालं. आता मोंढ्याचा आकार, या ठिकाणी 1/2 इंच घेऊन शोल्डरला जोडून घ्यायचे. गळा पसरट असल्यामुळे मोंढ्याच्या इथे बघा फक्त 1/2 इंच घ्यायचे. कधी कधी मी तुम्हाला 1/2 इंच घे म्हणते. आणि या ठिकाणी मध्यावरून आपण अशी गोलाई घ्यायची आणि मोंढ्यामध्ये बघा 1/2 ते 1/2 इंच अशी खाली घ्यायचं, कारण आपण मोंढा उंची कमी घेतलेली आहे आणि गळा पसरट असल्यामुळे मोंढा उंची कमी घेतली. आता गळा रुंदी 2 किंवा 2.25 घ्यायची. आता मागील गळा उंची 10. आता खालच्या साईडला आपल्याला मटका गळ्यासारखा आहे किंवा गोल जास्त नाही आहे, वरती सरळ घेतलेला आहे आणि अशी गळा रुंदीला लाईन जोडून घ्यायची, म्हणजे बॉक्स तयार करून घ्यायचा. आता तुम्ही गळा तर पाहिलेला आहे याच्यावरचा ब्लाऊजवरचा, तर त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा मी आखून घेते. आता हा आपण कट करायचा नाही आहे, पण तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून त्यासाठी मी या ठिकाणी आखून घेते. पण आपण इथं पेपर कटिंगमध्ये गळा कट करणार नाही आणि कपड्यावर सुद्धा कट करून घेणार नाही आहे. आपण शिवताना हा गळा कट करणार आहे. आणि आता मागील टक्स बघा, गळ्याच्या खालीच आला पाहिजे आणि टक्स अंतर कमी घेणार आहे, कारण की गळा आपला पसरट आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचं, टक्स अंतर कमी घ्यायचं. अशाच पद्धतीने बरेच आपले व्हिडिओ मी पेपर कटिंगचे अपलोड केलेले आहेत. ज्यांनी कोणी पाहिले नसतील, कटिंगचे बऱ्याच समस्या आहेत आणि तुम्ही नवीन शिकत आहेत, तर तुम्ही नक्की बघा बाकीचे पण व्हिडिओत, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल की पेपर कटिंग खूप सोपी आहे. किती जरी अवघड ब्लाऊज असेल किंवा गळ्या उंची जास्त असेल, शोल्डर तुमची उतरते, मोंढ्यामध्ये चुन्या येतात, तर याच्यावरती मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत.
ज्याने कोणी पाहिले नसतील तर ते बघून घ्या. आता हे बघा, मागील घेतलेला आहे भाग आपण आणि उतार द्यायचा आहे, पण हा उतार आपण आत्ता कट करणार नाही आहे, तर शिवताना कट करणार आहे, हे लक्षात घ्या. आता ह्या मागील भागावरून आता पुढील भाग कट करायचा. आता आपण या ठिकाणी बघा, अर्धा इंच जास्त खाली सोडणार आहे, कारण आपण मागील भागामध्ये पूर्ण उंचीमध्ये अर्धा इंच जास्त घेतो आणि पुढील उंचीमध्ये एक इंच जास्त घेतो. मग याच्यात ऑलरेडी अर्धा इंच आहे म्हणून खाली आपण अर्धा इंच घेतलेले आहे. मग आता शोल्डरला लाईन मारून घेतली आणि मोंढ्यामध्ये आणि साईडला. आणि हे लक्षात ठेवा, आपल्याला नंतर अर्धा इंच शिवताना कमी करायचं आहे शोल्डरला. आता ही मोंढ्या उंचीचा सुद्धा मी बॉक्स तयार करून घेतला, पाव इंचावरती मार्किंग करून घेतली आणि लाईन मारून घेतली. आतील मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा. या दोन्ही मोंढ्यामधील अंतर आपलं पावणे इंच असलं पाहिजे, हे लक्षात घ्यायचं. आता पुढील गळा उंची, तर या ठिकाणी तुम्ही 6 ते 6.5 घेऊ शकतात किंवा 7 सुद्धा. पानगळ्यात जसं आपण ब्लाऊजवरती आहे त्याप्रमाणे घ्यायचं आहे, पण मी इथं तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी घेतीये, कारण की आपण हा कट करणार नाहीये. तर पानगळ्याचा आकार कसा दिला पाहिजे, आकार बरेच वेगवेगळ्या पद्धतीने दिले जातात, आपल्या सोयीनुसार दिले जातात, आवडीनुसार दिले जातात, हे लक्षात घ्या. आता आपल्याला घ्यायचे टक्स उंची, तर छाती 32 आहे, तर त्याचा 4 भाग प्लस 1.5 इंच, म्हणजे आपण 8 + 1.5 इंच म्हणजे आपण 9.5 वरती टक्स उंची आली. त्याचबरोबर हुक लुकच्या पट्टीकडून म्हणजे गळ्याच्या सायनी या ठिकाणावरून अंतर आपलं छातीचा 10वा भाग, त्यात प्लस जर तुम्ही हुक लुकची पट्टी समोर असेल तर 1.5 इंच जास्त घ्यायचे आणि त्यानंतर खाली सरळ लाईन मारून घेतली, बरोबर. आता टक्स अंतर, तर 32 छातीला 2 इंच, या ठिकाणी बघा 2 इंच वरती सरळ लाईन मारून घ्यायची. आता इथं जे खाली अंतर आपण घेतलेलं आहे 2 इंच, तेच कमरेच्या साईडला सुद्धा 2 इंच वाढवायचे आहे आणि मोंढ्याच्या साईडला 1.5 इंच आणि साईडला जे आपण खाली घेतलेले ते कमरेला एक अशी लाईन मारून घ्यायची. त्यानंतर मोंढ्यामधलं अंतर, मोंढ्यामध्ये जो पॉईंट घ्यायचा आहे प्रिन्सेससाठी, तर तो मी 5.5 वरती घेतला आणि या ठिकाणी बघा टक्स उंची जिथं घेतलेली आहे तिथं आपण अशी प्रिन्सेसला गोलाई देऊन घेतली. तर ही गोलाई व्यवस्थित आली पाहिजे याची काळजी घ्यायची, तर ह्या गोलाईमुळेच आपला पप व्यवस्थित बसतो. त्याचबरोबर गळ्याच्या साईडला आपल्याला उतार द्यायचा आहे आणि तो सुद्धा इथं पण ते सांगते की आपल्याला शिवताना आपण कट करणार आहे. आता हा आपण पेपर कट करून घेऊया. खूप सोपं आहे, कुठल्याही प्रकारचा कपडा असू द्या, वेलवेट असेल, प्लेन तुमचा सिल्कचा असेल, तर कुठल्याही आपल्याला काही अवघड नाहीये. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगते कसं कटिंग केलं पाहिजे, कसा शिवला पाहिजे, पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. सविस्तर माहितीसह तुम्हाला मी सगळ्या बारीक बारीक टिप्स देते. आता या ठिकाणी बघा, खालच्या साईडनी आपल्याला 1.5 इंच वरती जायचं. तर या ठिकाणी तुम्ही बघाल मागील भाग तिथं ठेवून बघायचा. तर या ठिकाणी बघा, जे मी 1.5 इंच वरती तिरकस घेतलेला आहे तर ते आपलं बरोबर झालं. आता ह्या मोंढ्यामध्ये, मोंढ्यामध्ये आपल्याला 1.5 इंच असं साईडला खालच्या साईडनी अंतर ठेवायचं आणि गोलाई द्यायची. तर ही का द्यायची, तर आपला ब्लाऊजचा पप जो असतो तो व्यवस्थित बसतो, कप लावतो तो सुद्धा व्यवस्थित बसला जातो आणि आपला ब्लाऊज फिनिशिंगमध्ये फिटिंगमध्ये बसतो. आणि त्याचबरोबर मोंढ्याच्या साईडला 1.5 इंच वाढवलेलं आहे. आता हे आपण कट करून घेऊया. गोलाई बघा आपली प्रिन्सेसची किती छान आलेली आहे. जशी इथं गोलाई आलेली आहे त्याचप्रमाणे आपला ब्लाऊज सुद्धा शिवल्यानंतर बसतो. फक्त आपलं टक्स अंतर कसं घेतलं आहे, तुम्ही टक्स उंची किती घेतलेली आहे, तर हे सगळं सविस्तर अंतर घेतलं पाहिजे, उंची घेतली पाहिजे. अशा पद्धतीने आपली ही पेपर कटिंग झाली. आता आपल्याला बाहीची
कटिंग करायची. बाही ह्या ठिकाणी आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकतात. मी या ठिकाणी बाही उंची 11 घेते, पण या ठिकाणी मी 11 घेते पण कपड्यामध्ये 11 बसेल की नाही याची काय मला थोडीशी शंका वाटते, तरी आपण 11 घेऊया. त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा बाही उंची 11 कटिंग कशी केली जाते हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे बाही कटिंग जेव्हा आम्ही जास्त घेतो त्यावेळेस आमच्या मोंड्यामध्ये चुन्या येतात. आता आपल्याला बाहीची घडी किती घ्यायची? छातीचा चौथा भाग म्हणजे बाही घडी आपली किती येणार आहे? 8 येणार आहे. बाही उंची 11. जर तुमचं साधी बाही असेल, बिना अस्तरची असेल, तर 1.5 इंच जास्त घ्यायचे, आणि अस्तरची असेल तर त्याच्यामध्ये फक्त 1/2 इंच जास्त घ्यायचे. आता या ठिकाणी बाही खोली, बाही खोली या ठिकाणी 2.5 ते 3.5 इंच घ्यायची. तसं ही बाही जी खोली आहे प्रत्येकांच्या छातीनुसार कमी जास्त होते हे लक्षात घ्या. आता ह्या बाही खोलीपासून मी 2.5 इंच घेतले आणि राहिलेल्या भागाचे 2 भाग करते आणि या ठिकाणी बॉक्स तयार करून घ्यायचा. आणि त्याचनंतर या ठिकाणी बघा मागील मोंड्याचा आकार आणि पुढील मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा. हा आकार खूप महत्त्वाचा आहे. लांब बाही असेल त्यावेळेस या ठिकाणी बघा आकार व्यवस्थित आला तर ठीक आहे, नाही तर तुमच्या मोंड्यामध्ये चुन्या येतात. त्यासाठी तुम्हाला भरपूर याची सराव करावा लागणार आहे हे लक्षात घ्या. आता दंडघेर, दंडघेर 4.5 आहे. त्याचबरोबर पुढे आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची 1.5 ते 2 इंच. कोणाकोणाला आतल्या साईडला शिलाई मार्जिन जास्त नको असते हे लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणसाल मी ह्या ठिकाणी 2 लाईन मारलेल्या आहे, तर जी लाईन आपली आतल्या साईडची दिसते तर ती फिटिंगची आहे हे लक्षात घ्या. कटिंग करताना मागील मोंड्याचा आकार पहिले कट करून घ्यायचा, त्यानंतर पुढील मोंड्याचा आकार कट करून घ्यायचा. सडपातळ महिला असेल तर हे जे अंतर आपण जे आकार दिलेला आहे 1/2 इंच घ्यायचा, आणि जरा महिलाची तब्येत असेल एखाद्या महिलेची तर तिथं 1/2 इंच आलं पाहिजे. पेपर कटिंग झाली, आता आपण अस्तर कटिंग करून घेऊया. आता ह्या अस्तरवरती मी सर्व पार्ट ठेवून घेतलेत, आता ते कट करून घेते. आता हे कट करून घेतले तर आता कसे केले बघा बाही, आणि या ठिकाणी मी मागील हुकचा आहे 1/2 इंच सोडून पेपर ठेवून मार्किंग करून कट केले, आणि या ठिकाणी पुढील भाग. आता ब्लाऊजला मी कप लावणार आहे, तर या ठिकाणी बघा मी पुढील भागाचं डबल अस्तर कटिंग केलेलं आहे. आता ते तुम्हाला शिवताना लक्षात येईल की मी हे डबल का कट केलं, त्यासाठी तुम्हाला पुढील व्हिडिओ नक्की बघावा लागेल. आता आपण या ठिकाणी बघा ब्लाऊज हा कट करून घेतो. आता याच्यावरती वर्क आहे, तर हे वर्क व्यवस्थित एकमेकांवर बसलं की नाही हे चेक करायचं. ह्याच्यामध्ये कटिंग करताना भरपूर काळजी घ्यावी लागते. जर वर्क असेल तर वेल्वेटचा ब्लाऊज आहे, काही अडचण नाही. कपडा चांगला असेल तर शिवताना कटिंग करताना खूप सोपं जातं हे लक्षात घ्या. आता तरी मी सगळं चेक करते की आपला हा कटिंग केलेला ब्लाऊज बरोबर बसतो का, तर शोल्डर किती येईल, कारण की तयार शोल्डर, गळा रुंदी किती वाया जाईल, तर या ठिकाणी बघा माझं थोडंसं 1/2 इंच जास्त होतंय. आणि तसं आपण शोल्डरसुद्धा 1/2 इंच जास्त ठेवलेली आहे ती कट करणार आहे आपण शिवताना. तर आता हे बघा या पद्धतीने मी आता कट करून घेते, पण जो वेल्वेटचा जो खालचा आपला कपडा आहे तिथं जास्त झालेला आहे, तर तो कसा कट करायचा, ॲडजस्ट कसं केलं पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला शिवताना सविस्तर सांगणार आहे. तर आता आपण हे कट करून घेऊया. खूप सोपं आहे. असे बरेच तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे ब्लाऊज तुमच्याकडे तुम्ही शिवत असाल किंवा शिकत असाल किंवा तुम्ही स्वतःचं शिवायचं असेल आणि तुम्ही फार गोंधळून जात असाल, तर अजिबात गोंधळून जायचं नाही. थोडासा बदल करावा लागतो, 1/2 ते 1/2 इंचाचा किंवा 1 इंचाचा, आणि ब्लाऊज तुम्हाला एकदम परफेक्ट येतोच. जर मी तुम्हाला सांगितलेल्या टिप्सनुसार जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर, कटिंग केला तर. आता हा मागील भाग,
आता बरोबर डिझाईन दोन्ही साईडनी बरोबर बसली पाहिजे, कपडा हलला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. आता हा मागील हुकचा आहे, त्यामुळे जेवढा आपल्याला पसरट गळा येतो तर तेवढा आपण कटसुद्धा करू शकतो. आता या ठिकाणी बघा किती आपलं जातं, आपल्या जेवढं पुढच्या भागाची शोल्डर आपण येणार आहे तेवढीच या ठिकाणी सुद्धा आली पाहिजे. तर मी या ठिकाणी परत चेक करते तर शोल्डर किती येईल, त्यानुसार मी या ठिकाणी सुद्धा डिझाईनच्या बाहेर अस्तर ठेवणार आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी बघा मी मार्किंग करून घेतली. तर परत परत चेक करायचं, व्यवस्थित ठेवायचं की बाबा आपल्याला, कारण की शिवताना गडबड होते, गडबड होते म्हणजे आपल्याला खूप गोंधळ उडतो, त्यामुळे आपल्याला हे कटिंग करताना काळजी घ्यावी लागते. आता ह्या ठिकाणी बघा अर्धा ते पाऊण इंच आपण शिलाई मार्जिनसाठी सोडलेलं आहे, त्याचबरोबर परत पुढे खालचा असत ब्लाऊजचा कपडा 1.25 इंच जास्त हे होतो. तर बघा आपली शोल्डर आणि ते आपण मोंढ्याच्या साईडला जी शोल्डर आहे तिथं आपण थोडीशी कट करणार आहे. तर आता आपण जसं आहे तसं कट करून घेऊया. शिवताना तुमच्या लक्षात येईल की मी कशा पद्धतीने कुठे कुठे बदल करते. आत्ता आहे तसं मी पूर्ण कट करून घेते, पण आपलं हे अस्तर जे आपण शिवलेलं आहे ते 32 छातीचं आहे आणि हा आणि त्याचं तयार जे वर्क होतं तर ते 40 छातीच्या महिलेला सुद्धा सहज ब्लाऊज बसेल या पद्धतीने. आता उरलेला कपडा, तर याच्यात आपण आता बाही उंची किती घ्यायची याच्यात शंका येतेच. तर आता आपल्याला थोडंसं या ठिकाणी जुगाड पण करावं लागणार आहे, जोड द्यावी लागणार आहे. तर मी या ठिकाणी बघा वरून खाली घेतीये, तर आपल्याला बाही आपण आस्ताची कट केली 11 इंचाची, तर आपल्याला या ठिकाणी छोटी बाही घ्यावी लागणार आहे. मग ती त्या या ठिकाणी तुम्ही 6 घेऊ शकतात, 8 घेऊ शकतात. तर आपल्या त्या कपड्यानुसार तुम्ही ते ठरवा. तर मी या ठिकाणी बघते किती होतीये. तर या ठिकाणी बघा मी अशा पद्धतीने घेतली बाही कटिंग करून, तर बाही ही मला 9 इंच भेटली. आणि खालच्या साईडला बघा तुम्हाला दोन्ही साईडला नावेसारखा थोडंसं गोलाई गेलेली आहे, तर ते मी का घेतलं, दोन्ही साईडनी अर्धा अर्धा इंच दंडाच्या साईडला वर गेलेला आहे, कारण शिवताना तुमचा तयार ब्लाऊज झाला की तो वरती जातो. अशा पद्धतीने आपल्या वेल्वेट ब्लाऊजची कटिंग झाली. तुम्हाला कटिंग कशी वाटली, पेपर कटिंग कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा.